रूढी आणि परंपरांना मानणारा भारतीय समाज आजही श्रद्धेने निसर्गाची पूजा करताना दिसतो. निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये देवाचं अस्तित्व शोधण्याचा हा भारतीयांचा प्रयत्न असतो आणि त्यातच आपल्यातील पाळीव प्राण्यांवरती सुद्धा भारतीयांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे. आणि अशाच प्रकारे बाल्या नावाच्या कुत्र्याबद्दल असलेली कृतज्ञता कोकणातील चिखली मधल्या ग्रामस्थ आजही मोठ्या श्रद्धेने जपून आहेत. पाहू त्यावरचा एक खास रिपोर्ट. पूर्वीच्या काळी गावाच्या परिसरात असलेली जंगलं आणि पाळीव प्राणी यांच्यापासून स्वतःचं तसंच पाळीव प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी अनेक कृत्या लढवल्या जात आणि त्यातच चिपळूणवरून गुहागरला जाताना लागणाऱ्या चिखली या गावात बाल्या नावाचं कुत्र्याचं अस्तित्व होतं. त्यानं ग्रामस्थांची केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून गावाकडे जाणाऱ्या चौफुलावर ह्या बाल्याचं मंदिर बांधण्यात आलंय. चिखली गावातील चांदिवडे वाडीतले ग्रामस्थ आजही त्याची देव म्हणून पूजा करतायत. एवढंच नाही तर दरवर्षी 1 जानेवारी रोजी त्याच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येतं. बाल्या कुत्र्याच्या इतिहासामध्ये म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांनी आम्हाला जी माहिती सांगितलेली आहे त्यांनी जे तेव्हा बघितलं आहे त्यांनी केलेलं आहे त्यांच्या टायमाला ते आम्हाला त्यांनी सांगितलं की असा असा बालाकुत्रा आमचा कुत्रा होता त्यांचाही पूर्वी तर तो काय कामं करायचा की त्याला त्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधली की तो बाजारात जायचा तिथून वस्तू घेऊन जिन्नस घेऊन यायचा. आता माळावरती कामं करतात शेतकरी लोक आपले घरातली माणसं माणूस कोण जायला यायला नाही तर त्याच्या गळ्यात भाकरी बांधली की तो शेतावर नेऊन द्यायचा तिथून परत यायचा काय अशी तो कामं करीत असायचा. म्हणजे तो माणसाचे सगळे बोललेली त्याला भाषा समजायची बरोबर किंवा कुठल्या गुरांची मंडळी गेली असते त्याला कुठलं काय संकट येतंय पुढे किंवा कुठला प्राणी आहे तर त्याला पहिलेच जाणीव व्हायची आणि तो इशारा द्यायचा आपल्या लोकांना जांगल्यानं किंवा आपल्या शेतावरती येऊन ताबडतोब इशारा द्यायचा. मग त्यामुळे आम्ही शेतकरी कसे पूर्वीचे लोक जागे व्हायचे की इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी संकट येणार आहे आपल्याकडे. या मंदिरात बाल्या कुत्र्याची चांदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. चांदिवडे वाडीतील ग्रामस्थ नियमितपणे ह्या मंदिरातल्या मूर्तीची नियमित पूजाही करतायत. ज्याचे आमच्यावर हे होते उपकार होते त्या बाल्याकुत्र्याच्या आमच्या पिढीवर आणि ते आम्ही पुढे चालत राहणार आमची आमची श्रद्धा आहे. आम्ही ही जी परंपरा या नववर्षानिमित्तानं आम्ही ही चालू केलेली आहे ही अखंड आम्ही चालू ठेवणार असं आमच्या सगळ्यांचं ध्येय आहे आमचं ठरवलं आहे आम्ही सगळ्यांनी. आम्ही तो सण साजरा करतो आणि त्या साजरा करत असताना जांगलदेव म्हणून आमचं जांगलदेव आहे आणि जांगलदेवाची प्रतिमा म्हणून आम्ही जांगलदेव क्रिकेट संघ आमचा आहे आमची तरुण पिढी मुंबईत आहे पुण्यात आहे आणि ते जांगलदेव क्रिकेट संघ कबड्डी संघ अशा प्रकारचे म्हणजे क्रीडा क्षेत्रात पण त्या जांगलदेवचं नाव घेऊन आम्ही पुढे वारसा चालवतो ह्या गोष्टीचा. तसंच आम्ही आजपर्यंत आमची इथली तरुण पिढी आहे त्यांनी आमच्या पाठच्या पिढीने जसा आम्हाला संस्कार दिले त्याप्रमाणे आम्ही वारकरी संप्रदाय आणि त्या पिढीने जसा आम्हाला हे दिले वारसा दिला आहे तसं आम्ही हे सगळं चालू कर आलेलो आहोत आतापर्यंत. एखाद्या प्राण्याचं मंदिर अथवा त्याचं स्मरण करण्याच्या घटना तशा दुर्मिळच आहेत. चिखली गावातील ही परंपरा सुद्धा त्यापैकीच एक आहे आणि विशेष म्हणजे आजचा तरुण वर्ग सुद्धा बाल्या कुत्र्याचं स्मरण करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा जपताना दिसतोय. मंगेश तावडे AM News रत्नागिरी.